लातूर शहर महानगरपालिकेने अतिशय कमी अवधीमध्ये अडचणीच्या काळामध्ये उत्पन्नाची साधनं तुटपुंजी असताना कोरोना विरुद्ध लढा भक्कमपणे उभा करत असताना लातूरमध्ये सामान्य माणसाला विकासापासून त्यांनी वंचित राहू दिलं नाही। पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, दिवाबत्ती असेल, रस्ते असतील, ही सगळी कामं त्यांनी नियमितपणे पार पाडलेली आहेत। आणि एवढंच नव्हे, लातूर शहरामध्ये अनेक उद्योग, व्यापार, वाणिज्य, व्यवसाय याला अगदी लाल गालीचा अंथरलेला आहे। आज लातूरच्या कुठल्याही चौकामध्ये जा, कुठल्याही रस्त्यावर जा, तिथे काहीतरी नवं सुरू होतंय असं आपण पाहतोय। म्हणजे अगदी मी काल येत असताना औसा मार्गे आलो, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, पुन्हा नांदेड नाका, बाभळगाव, तिथे मी पाहिलं की नवे उद्योग थाटलेले आहेत। 15 दिवसात लोकांनी नवे उद्योग थाटलेले आहेत आणि ते सगळं गजबजलंय। पूर्वीच्या रस्त्यावर किमान रिकामी जागा तरी दिसायची, आता ती दिसत सुद्धा नाही। गराज लाईन तिथं जी काही उभी राहिलेली आहे गजबजलेलं आहे। आणि प्रत्येक आता इथंच तुम्ही जर पाहिलं डीमार्ट, त्याच्या अवतीभोवती सुद्धा अनेकांचे इथं अनेक उद्घाटन आपणच केली काल परवा। इथं आपण नाही मेत्रेचं तर केलंच, पुन्हा भोसलेंचं केलं, अनेक व्यवसाय या ठिकाणी नव्या नव्याने इथं सुरू होत आहेत। मला असं वाटतं की लातूर